नमस्कार. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवरती आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात दीपस्तंभासारखं काम करणाऱ्या नवदुर्गांच्या बरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या समवेत आपल्या सर्वांच्या बरोबर या मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी कायदे क्षेत्रामधलं एक मोठं नाव ॲडव्होकेट सारिका परदेशी या आपल्या बरोबर आहेत. मॅडम नमस्कार. अतिशय जिद्दीनी वकिली व्यवसाय करतात, त्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. खऱ्या अर्थाने हा प्रवासाकडे जात असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढउतार असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं. मला फक्त एकच विचारायचं आहे की तुमच्याबद्दल एक थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण. माझं नाव ॲडव्होकेट सारिका परदेशी. माझं माहेर मूळचं हे चाकण आणि लग्न होऊन मी पिंपरी चिंचवडमध्ये आले. मी गेली 20 वर्ष कोर्टात सिव्हिल प्रॅक्टिस करते आणि प्रॉपर्टी रिलेटेड ज्या केसेस आहेत, महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत त्या मी गेली 20 वर्ष चालवते. माझी एक टीम माझ्याबरोबर सतत काम करत असते. माझ्याबरोबर 3 जण आहेत माझे कलीग, ते सतत माझ्याबरोबर कोर्टामध्ये काम करत असतो. मी मला एक सांगा, प्रत्येकाचं आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना प्रत्येकाचा एक एम असतो, एक गोल असतो, तर तुम्ही वकील बनण्याचा निर्णय का घेतला किंवा या वकिली क्षेत्रामध्ये जाण्याचं प्रयोजन काय तुमचं? लहानपणापासून जर बघितलं तर माझ्यामध्ये फायटिंग स्पिरिट आपण म्हणतो, फायटिंग जे काय थोडंसं कुठल्याही गोष्टीचे जिथं अन्याय झाला तिथं आपण पेटून उठतो किंवा काय असतो, असा स्वभाव माझा लहानपणापासून आहे. पण वकील बनायचं स्वप्न हे माझं नव्हतं. ॲक्च्युली मला ICW किंवा MBA करून पुढं कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची खूप इच्छा होती. पण आमच्या घरात एक किस्सा असा घडला, एक केस आमच्या वडिलांची अशी झाली प्रॉपर्टी रिलेटेड, त्याच्यामधून जो काही आपण म्हणतो की आम्हाला खूप त्रास झाला माझ्या वडिलांना, माझ्या घरच्यांना, पोलिसांचा त्रास म्हणा किंवा मग बाहेरच्या लोकांचा त्रास झाला, त्या त्रासातून मग मी ठरवलं की मग का आपण वकील बनायचं नाही, ज्या लोकांवर अन्याय होता ते त्यांना का आपण मदत करू नये, आपल्यामध्ये सगळे क्वालिटीज आहेत एक चांगले वकील बनण्याचे, आपण लोकांना न्याय पण मिळवून देऊ शकतो कुठल्या गोष्टीमध्ये, म्हणून मी वकील बनवायचा निर्णय घेतला. एक घरातल्या छोट्याशा एक त्रासामुळे मी वकील बनायचा निर्णय घेतला. ॲक्च्युली आणि माझ्या वडिलांचं पण एक स्वप्न होतं की मी कुठल्या तरी छान अशा पदावर जावं की जेणेकरून ते माझ्याकडे पाहतील की बाबा आपली मुलगी आज खूप चांगलं काम करते. वडिलांचं पण एक स्वप्न होतं म्हणून मी या क्षेत्रात आले. मला एक सांगा की तुम्ही हा वकिलीचा सगळा प्रवास करत असताना, वडिलांचं स्वप्न साकार करत असताना, तुम्ही मुख्यत्वे सिव्हिल केसमध्ये काम करता की ज्या सिव्हिल केसमध्ये फक्त पुरुषांचा पगडा आहे, म्हणजे आपण सिव्हिल केस पाहिलं तर फक्त पुरुष वकील जास्त असतात, तर तुम्हाला ही प्रॅक्टिस करत असताना तुम्ही सिव्हिलच का निवडली, म्हणजे तुम्ही त्या सिव्हिलकडे का गेला? मी मूळची शेतकरी आहे. माझे जर तुम्ही हे पाहाल तर मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आज खूप प्रचंड प्रमाणात आहे. आपण प्रॉपर्टी म्हटले की लोकांचा जीव तिथे असतो आणि त्या जीवाला वाचवायचं काम हे आम्ही करतो. क्रिमिनल तसं नाही पण सिव्हिलमध्ये मला असं होतं की शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्यासमोर लहानपणापासून बघत आले म्हणून मी दिवाणी प्रॅक्टिस सुरू केली की ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, न्याय मिळाला तर त्याला खूप मोठा कालावधी जावा लागतो. कदाचित मला असं वाटलं की आपण कदाचित कोर्ट म्हणून एक वकील म्हणून उभं केलं आणि ते शेतकऱ्यांचे प्रश्न जर मांडले तर कदाचित आपण लवकर न्याय मिळवून देऊ शकतो म्हणून मी या विषयाकडे पडले. दिवाणी प्रॅक्टिस मी म्हणून सुरू करेल. पण दिवाणी प्रॅक्टिस सुरू करताना पण हे क्षेत्र निवडताना पण एवढं सोपं नव्हतं. ही जी आपण बघतो की दिवाणी प्रॅक्टिस करायची, याच्यामध्ये खरं तर पाहिलं की पुरुषांची मक्तेदारी असते. मग ही मक्तेदारी कशी की महिला आहे तिला काय येणार आहे, तिला काय माहिती. त्यासाठी मी एक छोटासा किस्सा आपल्याला सांगू इच्छिते की ज्यावेळेस मी ज्युनियर स्टेजला असताना मी एक दिवाणी दाव्यामध्ये वकीलपत्र टाकलं, दावा तयार केला आणि दावा आम्ही युक्तिवादासाठी चालू केला. ज्यावेळेस होते की माझ्यासमोरचे वकील होते ते नामांकित वकील होते, खूप जास्त सिनियर होते ते माझ्यापेक्षा, आणि त्यांनी युक्तिवाद सुरू केला की दावा असा केला, म्हणजे मी कसं चुकीचा दावा केला हे सांगत होते. त्यावेळेस मी त्यांना उठून मी माझी बाजू, मी डॉमिनेट हा जो आपण बघतो की डॉमिनेट कसं केलं जातं तो प्रकार तिथे माझ्या बाबतीत घडत होता. पण त्यावेळेसही मी स्वतःला सावरलं आणि माझी बाजू कशी चांगली आहे हे मी कोर्टाला पटवून दिलं, माझी बाजू कशी खरी आहे कोर्टाला पटवून दिलं आणि त्या कोर्टाचा न्याय मी माझ्या पक्षकाराच्या बाजूने म्हणून घेतला. म्हणजे समाजात मी जे काम करते, वकिली क्षेत्रात काम करताना पण पुरुषांच्या बरोबरीने काम करणं हे खूप अवघड आहे आणि तारेवरची कसरत आहे. पण ही तारेवरची कसरत आहे हे तुम्ही सांगताय पुरुषांबरोबर काम करणं, तरी पण तुम्ही सिव्हिलकडे गेलात.
ते सिव्हिलकडे गेल्यानंतर त्याच्यावरती पुरुषांची मक्तेदारी असते. सिव्हिल म्हटलं की आपण पुरुष हे पाहतो, मग जमिनीचा विषय असेल, त्याच्यात राजकीय हस्तक्षेप असेल, बाकीच्या गोष्टींचा हस्तक्षेप असेल, हे सगळं माहिती असताना तुम्ही जाणीवपूर्वक तिकडे गेला, तुमच्यात एक स्पिरिट होतं तसं आपल्याला नाही हेच करायचं आहे. हो, मी सुरुवातीपासून ठरवलं होतं की मला सिव्हिल प्रॅक्टिसच करायची, कारण मूळचे शेतकरी कुटुंबातले असल्याने मला शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी माहिती असतात. प्रॉपर्टीसाठी लोक किती तिळतिळ तुटतात ह्या गोष्टीची मला जाणीव होती आणि त्या गोष्टी सोडवण्यासाठी मी या क्षेत्रात. हा, म्हणजे मला तुम्हाला एक थोडंसं थांबवायचं आहे मध्ये, की जसं आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो की बाबा या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण व्यवस्थित होणार आहे, तसं असं तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे लोक आल्यानंतर त्यांना एक मानसिकता होते का की एक महिला आहे ही आणि एक महिला असताना पुरुषाकडे जाणं आणि वकील महिलेकडे जाणं, यात तुम्हाला काय असं अनुभव आला असेल ना? येस, प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावं लागतं. आज या क्षेत्रांमध्ये मी गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करते आणि जवळपास मी 800 सिव्हिल केसेस आज स्वतः आत्ताच्या स्थितीमध्ये रन करते, चालवते स्वतः. हा लोक हा लोकांचा माझ्यावरचा विश्वासच आहे की या मॅडमकडे गेल्यानंतर आपल्याला जी प्रॉपर्टीची केस आहे, आपले जे दिवाणी दावा आहे, मॅडम आपल्याला न्याय मिळवून देते. ही माझ्या कामाची पावती आहे. म्हणजे तो विश्वास तुम्ही कमवला? हो, तो विश्वास मी काम करताना कमवला. मला एक सांगा की बऱ्याच वेळा वकिली क्षेत्रामध्ये पक्षकार असतात तुमचे, पक्षकारांना असं वकील एकच वकील मग मॅनेज होतो दुसऱ्या वकिलाला, मग ती भावना जी असते शेतकऱ्याची, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? नक्की, ज्यावेळेस एखाद्या वकिलांकडे केस येते त्यावेळेस पक्षकारांचे असे जे आपल्याला ओळखत नाही त्या व्यक्तीची भावना अशी की आपला वकील मॅनेज तर होणार नाही, आपला वकील आपली केस तर हरू शकणार नाही, ह्या गोष्टीची भावना असतात. पण माझ्याकडे ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस त्या लोकांना मी माहीत असते, कारण आत्तापर्यंत एवढी वर्ष प्रॅक्टिस करताना लोकांनी माझ्याबद्दल बरंच जाणून घेतलं आहे. बाहेर ज्यावेळेस माझ्याबद्दल विचारलं जातात की बाबा ह्या मॅडम खूप कडक आहेत, खूप चांगले आहेत आणि खूप चांगलं काम करतात, म्हणजे लेडी सिंगम आहे, हा अशा पद्धतीने माझ्याकडे येतात, कारण त्यांना हे माहीत असतं की मी कुठल्याही गोष्टीत तडजोडही करत नाही. एखाद्या पक्षकाराची जर केस घेतली, 1 रुपया जरी त्यांनी मला फी दिला तरी मी त्याचीच बाजूने केस लढणार, हे माझ्या पक्षकाराला माहीत असतं. मला एक सांगा, वकिली हा सगळा वकिली व्यवसाय करत असताना, कौटुंबिक गोष्टी सांभाळत जोपासत असताना, तुम्ही वकील म्हणून एक सामाजिक देखील बांधिलकी जपलेली आहे. मला वाटतं कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये अल्पवयीन मुलींचे फार प्रमाणात विवाह झाले, म्हणजे ते काही उघड झाले काही माहिती झाले नाही, पण तो अशा बरेचसे विवाह तुम्ही थांबवले. मग त्यावेळेस ते विवाह थांबवत असताना तुम्हाला पोलीस स्टेशनपर्यंतचा त्रास, तुम्हाला तिथं त्यांच्या कुटुंबाचा त्रास, मग ते एकतर तुम्हाला त्या अन्यायातून समाधान मिळालं की तुम्हाला असं वाटलं की सामाजिक काम करताना आपल्याला त्रास होतो, भावना काय झाली तुम्ही? सामाजिक काम करताना प्रत्येक महिलेला त्रास होत असतो. ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस सगळ्यांना परिस्थिती माहीत होती की हे सगळं बंद आहे. त्या दरम्यान काय होतं की जे झोपडपट्टी एरिया म्हणा किंवा स्लम एरिया बाकीच्या गोष्टीमध्ये लहान मुलींचे लग्न करण्याचे प्रमाण हे खूप वाढलेले होते. आमच्या ज्यावेळेस मी वुमन हेल्पलाईन ही संस्था चालवत होते त्यावेळेस आमच्याकडे फोन यायचे की काही मुली करायच्या, काही 17 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 15 वर्षाच्या मुलींचे पण फोन आले की मॅडम आम्हाला वाचवा, आमचं लग्न करतायत. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या मुलीची पोलिसांना मदतीला घेऊन आम्ही तक्रार केलेली आहे की यांचं लग्न थांबवा. आणि परंतु काय होतं की कधी कधी काम करताना आम्ही लग्न जरी थांबवायला गेलो तर त्या मुली वडला आई वडिलांच्या दबावाखाली किंवा पोलिसांच्या आई वडिलांवर केस तर ती मग स्वतः लग्नाला तयार होतात, मग तिला त्या मानसिकतेमधून बाहेर काढायची खूप मोठी जबाबदारी त्यावेळेस आमच्याकडे होती. कारण ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला गेलो किंवा त्या परिसरात आम्ही गेलो ते लग्न थांबवायला, तर तिथे काहीतरी लोक अशी होती की अख्खा समाज हा आमच्या अंगावर यायचा, किंवा कधी कधी भीती वाटायची की बाबा आपल्या समाजासमोर आपण आता यांच्यासमोर टिकू शकू का आपण. त्यावेळेस पोलीस मदतीला होते, पण ज्यावेळेस पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट जाते आणि त्या मुलीच्या आई वडिलांवर केस दाखल होण्याची वेळ येते त्यावेळेस मुलगी ती 5-2 पावलं मागे पाठीमागे पाठीमागे ते मी या परिस्थितीला सामोरं जाताना तिला काउन्सिलिंग करणं, तिला सांगणं की बाबा तुझं वय लहान आहे, या वयात लग्न केलं जात नाही, अशा परिस्थितीत आम्ही काउन्सिलिंग करून पण त्या मुलींची लग्न थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. असे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही किती विवाह थांबवले? जवळपास सर मला 16 ते 17 बालविवाह मी थांबवलेले त्या काळामध्ये. त्या काळामध्ये तुम्ही ज्या वुमन हेल्पलाईनच्या माध्यमातून सामाजिक काम करता किंवा वुमन हेल्पलाईन ही संस्था चालवता, त्यातून तुम्ही असं कोणतं विधायक काम केलं
त्या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून की त्यांनी समाजाने तुमचा एक आदर्श घ्यावा? सर, आमच्याकडे ज्या वेळेस एखादी महिला येते तक्रार करण्यासाठी, तिला आम्ही पूर्ण न्याय मिळवून देण्याचं काम करतो. तर मग ती महिलाला किती त्रास होतोय, तिला घरापासून, तिला राहण्यापासून, तिला नोकरीपासून, तिच्या कोर्टात केस लढण्यापासून आम्ही तिच्यासाठी तिच्या बरोबरीने उभे असतो. कधी कधी काय होतं की एखादी महिला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली, तिची तक्रार पोलीस घेत नाही सुरुवातीला. तिला ही समजून सांगितलं जातं की बाबा घरगुती भांडणं आहे, तुझा कौटुंबिक कलह आहे, तो मिटून घे. पण तिला ऍक्च्युली त्या घरात काय त्रास होतोय हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशन पण थोडंसं कसं होतं, मी म्हणाल की ह्या बाबतीत त्यांच्या थोड्याशा संवेदना कमी असतात महिलांच्या बाबतीत. महिला गेल्यानंतर तिची तक्रार घेतली पाहिजे, तिचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे किंवा तिला काय त्रास होतोय समोरच्याला बोलून तिचं सगळ्या गोष्टीचं सॉर्ट आउट झालं पाहिजे. पण ते आज आपल्या समाजात दिसून येत नाही. पोलीस स्टेशनला महिला गेली तर तिची तक्रार पहिल्यांदा लिहून घेतली जात नाही. अशा परिस्थितीत ती आमच्याकडे जर आले तर आम्ही पहिले पोलीस स्टेशनला जातो, तिची तक्रार लिहून घेतो. तिला जर घरातून हाकललं असेल तर तिची राहण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करत दिली. तुमच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्ही ती इव्हन अदरवाईज काही महिलांना लॉकडाऊनच्या वेळेस ज्यावेळेस कुठलाच आसरा नव्हता, मी माझ्या स्वतःच्या घरातही ठेवलेले आहे त्यांना. मला एक प्रकर्षाने विचारायचं आहे तुम्हाला की कौटुंबिक व्यवस्था जपत असताना, जोपासत असताना, आत्ताच्या काळामध्ये विभक्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मला अशी एखादी केस तुमच्याकडं आली का की त्यावेळेस ती तुम्ही हँडल केली आणि त्या दोघांचा तडजोड केली, सामोपचाराने विचाराने तडजोड केली आणि विभक्त होणारं कुटुंब एकत्र परत एकत्र आणलं, एकत्र राहत ते आता राहतात एकत्र, अशा काही अनुभव आहेत का तुमच्याकडं? किंवा विभक्त होण्याचं कारण फक्त स्त्रीच आहे का, पुरुष नाही का? कधी कधी असं असतं की घरामध्ये वादविवाद होतच नसतात, परंतु कदाचित त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला त्या कुटुंबामध्ये राहायचं नसतं. असे काही अनुभव तुम्हाला तुमच्या वकिलीमध्ये आलेत का? खूप सारे अनुभव आहेत. सध्या मुलगी शिकते, स्वतःच्या पायावर उभे राहते, तिलाही तिचं करिअर आहे. अशा परिस्थितीत काय होतं की ती जरा घराला थोडासा वेळ देऊ शकली नाही तर घरात कलह निर्माण होतात. किंवा तिची जी संसारिक जबाबदारी आहे ती पूर्ण केली नाही तर घरच्या लोकांचं थोडंसं मन नाराज होतं. पण हे करत असताना मग तिच्या कुटुंबात कलह होणार किंवा तिला स्वतःला असे असुरक्षितेची जाणीव होते की मी नोकरी करायची, मी घरही सांभाळायचं. अशा परिस्थितीत त्या दोघांच्या मध्ये भांडणं होतात आणि ते पर्यवसन कोर्टात येतात की डायरेक्ट विभक्त होण्याची ती भाषा करतात कारण ती इंडिपेंडेंट असते. अशा वेळेस अशी जर केस माझ्याकडे आली तर मी त्याच्यामध्ये एक बाबा विभक्त होण्यापेक्षा तुम्ही दोघं जण एकत्र राहा, तुमचं त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं की तुम्ही संसार का टिकवला पाहिजे. आज आपल्या हिंदू समाजाची गरज आहे, आपण संसार टिकला तर आपलं जग टिकेल असं मी त्यांना समजावून सांगतो. किंवा मग बाबा दोघांनी मिळून काम केलं पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे तर तुमचा संसार टिकेल. काही काही वेळेस हे गोष्टी शक्य होत नाही, डिवोर्स हा घ्यावाच लागतो कारण महिलांना आज आपण पाहिलं की महिलांच्या बाबतीत अन्याय खूप होत असतो आणि ज्यांच्यावर अन्याय होतं त्यांच्यापर्यंत आपला न्याय पोहोचत नाही. मग अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला डिवोर्स घेण्याशिवाय किंवा विभक्त होण्याशिवाय पर्याय नसतो. पण ऑलमोस्ट 90% प्रकरण असे असतात की ती मॅटर सेटल होतं, त्या लोकांना विभक्त होण्यापासून आपण वाचू शकतो. परत प्रॉपर त्यांना असं सजेशन म्हणा किंवा सल्ला म्हणा किंवा गायडन्स म्हणा आपण म्हणतो की का विभक्त नाही झालं पाहिजे, अशा प्रकारचे जर त्यांना मार्गदर्शन केलं तर नक्कीच कुटुंब वाचतात. आणि अशा प्रकारचे आम्ही बऱ्याच माझ्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही खरंच खूप लोकांच्या महिलांना असं सांगितलं आहे की ठीक आहे बाई तुझी जबाबदारी आहे, तुला काम करायचं असतं, पण त्यावेळेस संसार पण तुझी कर्म आणि धर्म या दोन गोष्टी आपल्याला येतात. आधी तुझं कर्म पण महत्वाचं आहे पण तुझा धर्म काय, आज तो पण जबाबदारी आहे, तुझी मुलं आहेत तो पण सांभाळलं पाहिजे, तरच ती मला सक्षम होऊ शकते. मी असं समजावून सांगितल्यानंतर काही महिला ऐकतात पण आणि विभक्त होण्याचा निर्णय जो होता त्यांचा बदलतात पण. मला एक सांगा की असे फार कायदे आहेत महिलांसाठी केलेले, फार कायदे आहेत, ते कायद्यांचा अभ्यास तुमच्यासारख्या वकिली क्षेत्रामध्ये असणाऱ्या मातब्बर व्यक्ती त्या कायद्याचा अभ्यास करतात, परंतु ते कायदे फक्त कागदावरतीचे, ते प्रत्यक्षात अजून न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून आले नाही असं आहे का? म्हणजे नाही असं नाही आहे सर. महिलांसाठी आज खूप सारे कायदे अस्तित्वात आहेत, जसं 498 झालं, डोमेस्टिक व्हायलन्स 2005 एक नवीन कायदा आपल्याकडे अस्तित्वात झाला, मेंटेनन्सचा कायदा, असे खूप सारे महिलांचे कायदे आहेत. पण त्या कायद्यांची अंमलबजावणी ही नीटशी होत नाही. महिलांसाठी सरकारने खूप कडक कायदे केलेले आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आपण ते काय कमी पडतो, मग तुम्ही वकील लोक कमी पडतात की कायद्यातल्या कमी पडतात, कायदा बनवलाय त्याच्यात नक्की कमी काय पडतो? कायद्यातल्या तरतुदी खूप स्ट्रॉंग आहे महिलांसाठी, मग ते तुम्ही मांडण्यासाठी कमी पडतात? नाही, नक्कीच नाही सर.
2005 कायद्याचं आपण विश्लेषण करू थोडक्यात. डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार हा एक 2005 साली एक कायदा आलाय महिलांसाठी. त्या कायद्यामध्ये खूप साऱ्या अशा तरतुदी दिल्यात की ज्याच्याकडून महिलेला खूप सारा न्याय मिळू शकतो. जर पतीने तिला हकललं तर तिला राहण्यासाठी घर मिळवून देऊ शकतो, तिचं नुकसान भरपाई मिळवून देऊ शकतो, तिला राहण्यासाठी जीवन जगण्यासाठी पोटगी मिळवून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण कधी कधी काय होतं की आम्ही कोर्टाकडून निर्णय जरी दिला की तिला राहण्यासाठी घर द्यावं, त्याची अंमलबजावणी ही पोलीस प्रशासनाकडून व्हायला पाहिजे. मग याचा अर्थ असा होत नाही का काय न्यायालयाचा अवमान पोलीस करतात असं वाटत नाही तुम्हाला? सम सॉर्ट असं वाटतं. पण कधी कधी आदेश होईन त्या महिलेला न्याय नाही भेटला तर मग या गोष्टीकडे कधीतरी आम्हाला बाबा आपण ऑर्डर घेऊन दिली, आपण एखाद्या महिलेला एखादी हे करून घेतली, असा एक किस्सा माझ्या बरोबर घडला होता. म्हणजे असं होतं नाही का की न्याय मिळूनही त्या महिलेवरती अन्यायाचीच भावना आहे? एक छोटासा किस्सा आहे सर सांगू इच्छिते. 2014 अशीच एक घटना माझ्या समोर आली होती. मी केस लढत असताना त्या महिलेला रात्री 1:30 घरातून हाकलून दिलं होतं. तिचे 15-16 वर्षाच्या 2 मुली होत्या आणि रात्री घरातून तिला हाकलून दिलं. त्यावेळेस ती पोलीस स्टेशनला गेली, तिची तक्रार घेतली नाही. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही कोर्टात आलो आणि कोर्टातून ऑर्डर दिली, कोर्टाने अशी ऑर्डर दिली होती न्यायालयाने की तिला तिच्या घरी सोडून यावं. पण ह्या ऑर्डर झाली होती त्याची अंमलबजावणी करायला पोलीस चुकले आणि उलट त्या महिलेवर गुन्हा दाखल झाला होता. आजही ती केस चालू आहे. म्हणजे कुठंतरी मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की एखादा निर्णय जर कोर्टाने दिला तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रशासनाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला कुठंतरी थोडंसं संवेदन राहून महिलांच्या बाबतीत त्याची संवेदनशीलता ही दाखवली गेली पाहिजे. कारण आपले कायदे खूप कडक आहेत, कायद्यामध्ये कुठंही कमतरता नाही. मला एक सांगा, आता जमाना बदलला आहे पूर्वीच्या काळापासून. आता तुम्ही जवळजवळ 20 झाले प्रॅक्टिस करताय, त्या क्षेत्रामध्ये काम करताय. कौटुंबिक हिंसाचार अजूनही आपल्या समाजामध्ये दिसून येतो, अजूनही भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे शहरी भागात आहे, ग्रामीण भागामध्ये आहे, सगळे. पण तुम्हाला असं वाटत नाही का याचं चित्र बदलत चाललं आहे किंवा आपण ते बदलतो आहे, त्याच्यावरती काम करतो आहे? तर तुमचं वैयक्तिक मत काय त्याच्यावरती? कौटुंबिक हिंसाचार जो आहे त्याचं चित्र नक्कीच बदलते. आता मुली शिकलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार हा कमी झालेला आहे. पण आजही ग्रामीण भागात गेलो तर कौटुंबिक हिंसाचाराबद्दल महिला या पुढं येत नाहीत, बोलत नाहीत. कारण त्यांना त्यांचा संसार वाचवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. मी याबद्दल सांगेल की एखाद्या महिलेने पुढं येऊन बोललं पाहिजे की बाबा माझ्यावर अत्याचार होतोय किंवा अन्याय होतोय, माझ्यावर हिंसाचार होतोय. ती जोपर्यंत पुढं येत नाही तोपर्यंत समाज म्हणा, पोलीस अधिकारी म्हणा, आमच्यासारखे वकील म्हणा, त्यांना मदत कसे करू शकणार आहे? महिलांनी पुढं यावं आणि सांगावं की बाबा मला माझ्यावर अन्याय होतात, त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. ती वाचा फोडत असताना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा तो जी कायद्याची प्रक्रिया आपण आहे त्याच्यामध्ये फार वेळ लागतो असं वाटत नाही तुम्हाला? एखाद्या अन्यायग्रस्त महिलेला न्याय देण्यासाठी कायद्याची भूमिका पार पाडत असताना तिला तो सत्याचा न्याय किंवा विजय मिळवतोपर्यंत वेळ फार जातो. आता ह्याचं उत्तर असं म्हणाल की आपली जी न्यायपालिका आहे किंवा न्यायव्यवस्था आहे आज याच्यावर खूप बर्डन आहे, खूप साऱ्या केसेस आहेत आणि त्या केसेस चालवताना न्यायपालिकेला पण कामाचा हा खूप मोठा बोजा आहे. त्याच्यासाठी खूप सारे कोर्ट्स वाढवणे, न्यायाधीश वाढवणं, स्टाफ वाढवणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या गोष्टी वाढवत नाही तोपर्यंत न्यायापर्यंत त्या महिलेला पोहोचू शकत नाही. मला ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. आता वकिलीचं म्हणजे तुम्ही वकिली करता, वकिलीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर 3 तुम्ही जजची परीक्षा, न्यायाधीशांची परीक्षा, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का एक महिला म्हणून आपण इतकं सक्षम कार्य करतो, इतकी वर्ष आपण याच्या प्रॅक्टिस केली, तर आपणही पण कायदेविषयक अभ्यास करत असताना आपणही आता न्यायाधीशाच्या परीक्षा द्यावी, तिथपर्यंतचा प्रवास करावा, न्यायाधीश व्हावं, लोकांना न्याय द्यावा जसे बाकीचे? मला असं कधी वाटलं नाही की मी जज होऊन एखाद्या खुर्चीवर बसावा आणि न्याय द्यावा. जो काम वकील करू शकतो तो काम जज नाही करू शकत. एखाद्या पक्षकाराची बाजू भक्कम पाडणे मांडण्यासाठी वकील आणि फक्त वकीलच गरजेचा आहे. म्हणून तुम्हाला वकीलच व्हावं, वकीलच न्यायाधीश? न्यायाधीश. मला एक सांगा, मग आता तुम्हाला वकीलच राहायचं आहे, तुम्हाला वकिलीमध्येच काम करायचं, वकिलीमध्येच तुम्हाला न्यायव्यवस्था चालू ठेवायची, समाजाला न्याय द्यायचा, पीडितांना न्याय द्यायचा, महिलांना न्याय द्यायचा, मग हे सगळं करत असताना तुमचा आदर्श कोण? माझा आदर्श ॲक्च्युली माझे वडील होते आणि त्याच्यानंतर माझे गुरु, माझे सिनियर, ज्यांचं कामामध्ये असलेलं डेडिकेशन मी पाहिलं आहे. का वकिली क्षेत्रामध्ये त्यांना काम करताना पाहिलं आहे. सकाळी 10 जे चालू करायचे ते रात्री 10 उठायचे नाही डेडिकेशन. तुमच्या ज्यांचा आदर्श घेतात त्यांचं नाव काय? ॲडव्होकेट अशोक भटेवारा.
कुठे असतात ते? पिंपरीमध्येच असतात. मी ज्यांच्याकडे 8 वर्ष वकिली प्रॅक्टिस केली मी त्यांना माझा आदर्श मानते, कारण त्यांच्या कामाच्या प्रती डेडिकेशन आणि कोर्टातलं त्यांचं जे आपण पाहतो की न्यायासाठी भांडणं, ते खूप मी जवळून पाहिलं, मग ते माझा आदर्श आहे माझ्या या क्षेत्रामध्ये. मला आता पुढच्या प्रवासाकडे जात असताना एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे की तुम्ही वकिली क्षेत्रातलं काम करता, मग सकाळी तुम्ही कोर्टामध्ये येता, तुमच्या ऑफिसला येता, संध्याकाळी घरी जाता, जाण्यासाठी तुम्हाला उशीर होत. तुमची ही कौटुंबिक व्यवस्थेची चौकट ही तुम्ही एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून ही पार कशी पाडता? नक्कीच काम करताना कुटुंबाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या कामामध्ये माझ्या घरच्यांचा मोठा सहभाग आहे, माझ्या पतीचा मोठा सहभाग आहे, ते मला प्रत्येक कामामध्ये मदत करतात, त्यामुळे मी हे काम करू शकते. आज मी वकिली क्षेत्रामध्ये एवढं काम केलं आहे की मी माझ्या मुलाला देखील या क्षेत्रामध्ये आणलेलं आहे. माझ्या मुलाला पण मी वकील बनवते. त्यामुळं कसं होतं, घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय शकत नाही किंवा काम करू शकत नाही. मी पण माझ्यावर असते काम करताना, माझ्या कामाचा हा भार पण ते अलका करतात. हो पण संसाराची पण मला संसार पण करावा लागतो, संसाराची सर्व कामं पण करावी लागतात, ते पाहून मला माझं कौटुंबिक क्षेत्र करावं. मग आता ह्या सगळ्या क्षेत्रात तुमचं काम आहे, तुम्ही कौटुंबिक व्यवस्था जपताय, सगळ्या गोष्टी जपताय. मला फक्त आता जाता जाता एकच प्रश्न अंतिम टप्प्यात फक्त तुम्हाला विचारायचा आहे की या कायदा क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी, आपण जे म्हणतो ना बाहेर फिरायला जाणं, कुटुंबाला वेळ देणं, नातेवाईकांकडे जाणं, मित्रपरिवाराकडे जाणं, मग हे सगळं ॲडजस्ट कसं होतं तुम्हाला? तुम्ही हे सगळं कसं ॲडजस्ट? आवड असली की सगळी कामं पूर्ण होतात. म्हणजे आवड असेल तर सवड मिळते, आवड असेल तर सवड. आणि प्रत्येक माणसाने आपल्याला थोडंस आपले का आवड जपण्यासाठी सवडही काढलीच पाहिजे. आम्हीही तेच करतो. आम्हाला सुट्टी असेल तर आम्ही आमच्या घराकडे लक्ष देतो, आपले जे छंद आहेत ते जोपासण्याचा प्रयत्न करतो. मला आता एकच विचारायचं आहे, अंतिम प्रवासाकडं चाललोय आपण मुलाखतीच्या, तुमचा आवडता छंद कोणता याच्यामध्ये? मग तुम्ही स्वतः वकील आहात तर बाकीच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेता, तर तुमचा आनंद कशामध्ये आहे? पुस्तकं वाचणं मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी पुस्तकं वाचते. आमच्या कायद्याची पुस्तकं म्हणण्यापेक्षा मी आपले जे हायकोर्ट आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, इतर कोर्टचे जजमेंट आहेत, ते वाचण्याकडे जास्त भर देते. की एखाद्या हायकोर्टने, एखाद्या मुंबई उच्च न्यायालयाने म्हणा किंवा एखाद्या सुप्रीम कोर्टने म्हणा, एखाद्या केसमध्ये काय निर्णय दिला आहे. कारण हे निर्णय ज्यावेळेस आम्ही आर्ग्युमेंट करतो ते आम्हाला खूप सारे महत्त्वाचे असतात, की त्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या केसेस लढत असतो, त्या मी वाचण्याचा प्रयत्न करते ज्यावेळेस मला वेळ भेटते. कारण सकाळ टू संध्याकाळ हा बिझी शेड्यूल जातो, वेळ कधी भेटतो? मग वेळ आपण ज्या वेळात भेटतो त्यावेळेस मी माझ्या कायद्याची पुस्तकं. मला आता एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारायचा आहे. हे सगळं, हा सगळा प्रवास तुम्ही करता, सगळ्या गोष्टी करता, हा वकिलीचा प्रवास, अभ्यास, तुमचं कौटुंबिक व्यवस्था, सगळ्या गोष्टी पार पाडता. नवदुर्गेच्या माध्यमातून तुम्ही नवदुर्ग आहात, समाजामध्ये तुमचं वेगळं अस्तित्व आहे, तुमच्यामुळं समाजाला एक वेगळी दिशा मिळते. हे सगळं करत असताना आधुनिक काळातल्या मुलींसाठी, महिलांसाठी तुमचा असा काय संदेश असेल किंवा त्यांनी तुमचा आदर्श का घ्यावा? तुम्ही एक वकील आहात, बरोबर, तुम्ही वकील आहात, तर तुमचा आदर्श समाजाने का घ्यावा, त्या मुलींनी का घ्यावा, त्या स्त्रियांनी का घ्यावा, असं काय तुमचा आदर्श घेण्याजोगा व्यक्तिमत्व? पहिले तर मी सगळ्यांना एक संदेश देईल, महिलांना, मुलींना आणि सगळ्या स्त्रियांना, बी अ स्ट्रॉंग, सक्षम बना आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम बनू शकत नाही. आणि कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रडण्यापेक्षा एखाद्या गोष्टीमध्ये फाईट करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, तरच तुम्ही नवदुर्गा म्हणून खऱ्या अर्थाने गणल्या जाऊ शकता. रडण्यापेक्षा आपल्या स्वतःला एवढं सक्षम बनवा की एखादी कुठलीही परिस्थिती तुमच्या समोर आली ती तुम्ही स्वतः फेस केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पुरुषाच्या खांद्याची गरज भासली नाही पाहिजे. तुम्ही स्वतः त्या गोष्टीसाठी लढलं पाहिजे आणि स्वतः पुढं गेलं पाहिजे. आता माझ्याबद्दल विचाराल की लोकांनी माझा आदर्श का घ्यावा. सर, मी ज्यावेळेस सुरुवातीपासून मी काम करते, माझ्याबरोबर बरेच माझी टीम काम करते, त्यावेळेस मला स्वतःला असं लोक मला पाहून बोलतात की मॅडम खूप स्ट्रॉंग आहे. मी स्वतःला ते स्ट्रॉंग बनवलं आहे की जेणेकरून हा आदर्श खूप महत्त्वाचा आहे, महिलेने सक्षम बनणं किंवा स्ट्रॉंग बनणं, मजबूत बनणं हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत एखादी महिला मजबूत बनत नाही तोपर्यंत ती समोरच्याला काही करू शकते. म्हणजे आपण फक्त महिला सक्षमीकरण म्हणणं उपयोग नाही तर ते कृतीत आलं पाहिजे. आपण रडत बसण्यापेक्षा आपल्यामध्ये अशी ताकद हवी की आपण त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, परिस्थितीचे 2-4 हात केलेच पाहिजे. त्यासाठी स्वतःला सक्षम बनवणं हा एकच सगळ्या महिलांना मी आज नवदुर्गेच्या आणि या मुलाखतीमध्ये माझा संदेश देऊ शकतो.
धन्यवाद. अतिशय मनमोकळेपणाने इतकी प्रकट मुलाखत दिली, इतक्या साधक बाधक अतिशय ओघवत्या वाणीने प्रत्येक प्रश्नाला समाजाला प्रेरित असणारं उत्तर तुम्ही या ठिकाणी दिलं आणि खऱ्या अर्थाने नवदुर्गा म्हणून आपण इथं तुम्ही आलात. समाजाचा एक दीपस्तंभ म्हणून तुम्ही एक आदर्श आहात. तुम्ही आज आमच्या या स्टुडिओमध्ये आलात. बोलबिंदाच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो. आणि तुम्हाला नवरात्रीच्या आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं, आमच्या चॅनल बोलबिंदाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. नवरात्रीच्याही शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.